मुंबई उपनगरातल्या टॉप नाईन बातम्या पाहूया. मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक एकच्या रुंदीकरणाचं काम वेगात, कामामुळे फलाट क्रमांक एक वर होणारी कोंडी फुटणार. मध्य रेल्वेच्या दलालांना दणका, 7 महिन्यामध्ये 317 दलालांवर कारवाई, तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी रेल्वेनं कसली कंबर. विरारमध्ये विवाद, धवलगिरी कॉम्प्लेक्समध्ये एका रूमला भीषण आग लागल्याची माहिती, घरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान, फटाक्यांमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. मुंबईत येत्या 16 डिसेंबरला मध्य जागतिक बौद्ध धम्म दीक्षा कार्यक्रमाचं आयोजन, सोहळ्याला 3 बौद्ध देशांच्या प्रमुखांसह मान्यवरही राहणार उपस्थित. मुंबईतील ऐतिहासिक बाणगंगा तलाव आणि परिसराचा होणार जीर्णोद्धार, मुंबई महापालिका जीर्णोद्धाराचा प्रकल्प हाती घेणार, जीर्णोद्धाराचं काम 3 टप्प्यामध्ये चालणार, प्रकल्पाच्या कामासाठी पालिकेनं निविदा मागवल्या. पालघरच्या आशेरी गडावर दिवाळीनिमित्त 350 अधिक दिव्यांची सजावट, युवा शक्ती प्रतिष्ठानच्या वतीनं गडावर दीपोत्सव साजरा.